पेपर वाचलोय. झाला की नाही पेपर वाचून? झाला की. काय हो, त्या राजू अण्णाच्या घरी पहिला जाऊन या जावा. अग त्याला फोन केलाय, तूच याला इकडे. तुम्हाला त्या पोरग्याच्या लग्नाची काळजीच नाहीये. काम त्यांचं आहे काय आमचं आहे? होय आपलंच काय. पहिला तो पेपर ठेवा आणि राजू अण्णाच्या घराकडे जाऊन या जावा. कुठल्या जन्माचं पाप भोगालोय काय की. निस्ती कटकट कटकट कटकट. बाई आहे काय काय जणू काय हिला तेवढी पोरग्याच्या लग्नाची काय. राजबा ये ये, तुझाच विषय चालू आहे. ये अग राजबा आलाय बघ, चहा ठेव जरा. कशाला? नको म्हणाला घे राहू दे, जरास घ्या होता. ते राहू दे, शेजारचा पेशंट काय म्हणतोय. कुठली गे काय पंचायत सोडली आम्ही. टेस्ट करून आले म्हणे की म्हणतात. टेस्ट करून आले म्हणतात. खरं रिपोर्ट काय अजून नाही. किती झाले? तरी बी 5-6 दिवस झाले असतील की. मन निगेटिव्ह आहे. कसं काय? अगं आप पॉझिटिव्ह असता नाही, दुसऱ्या दिवशी म्हणजे रिपोर्ट होतोय. काय सांगतोस? होय. खरं रातभर खोकत बसतोय का ते? जगाच्या उसावरी राहू देत, स्वतःच्या पोरग्याच्या लग्नाचा आधी बघा. बर ते राहू देत. काय काय केलं असं तुम्ही? तेच विचारालोय. संतोष कुठं आहे? संध्या. ए संध्या. काय काय राजबा आलास? आता झालं. बरं काय काय झालं? कुठलं काय होते? तुम्ही काय करायला सांगा. हा जगाची सगळ्या जमीवलास की का लग्न? अगं तात्या आम्ही काय गप बसलाव सांगू घ्या. किती फिरलाव सांगू घ्या. पूर्ण चंद्रगड पालत घडलाव. आजरा गौशे झालं. तिकडं हमीदवाडा निप्पाने कागलपर्यंत गेलाव. तिथे सोडलाव कर्नाटकमध्ये गेलाव. शंकेश्वर हुक्केरी बेळगाव. काही एक बिपोर नाही. पुरे आहेत की का? खरंच शिकल्यात नाही का? मग ह्यो शिकाय नाही. शिकलाय की. खरं सरकार नोकरी कुठं आहे? जिथं जाईल तिथं पूर्ण नुसतं सरकार नोकरी म्हणतात. अगं माप 10 एकर जमीन आहे, कशाला नोकरी पाहिजे? जमीन तू म्हणतोस का? खरं जमीन त्यांनी कोण विचारत आहे? काय हे काय बोलत नाही काय नाही. बरं ते ना परवा नुलचे पण 10 किलो. हां त्याने पसंत आहे, त्याने लॉकडाऊन झाल्यावर येतो म्हटल्यात. हे काय बोललाय मला? हा विचार की तूच. काय विचार? अगा घुम्यासारखं नुसतं बसलेलं असतंय, गप्पच बसतंय, काय बोलत नाही काय नाही. खात खाली की निघाल्या तो आणखी. अगा त्यांना पसंत आहे, तिने कवा विचारल्यात. नुसतं लॉकडाऊन झालं की नाही येतो म्हटल्यात. हे कायच बोलाय नाही मला. ह्यो विचार की त्याला. आणि ह्यो काय बोलणार झालाय? पायताना झिजली माझी याला पूर्वी बघून बघून. संतोष काय झालं त्याचं? त्यांनी पसंत सांगाल्या. काय होते? एका धड आहे वय म्हणजे. हे बघ राजबा, ह्याच्या बरोबरच्या पोरांची सगळ्यांची लग्न झाल्यात. त्यांची पोर आता शाळेला जायला लागल्यात. त्या सूर्याचं थोरलं पोर 5वीला आहे. तो पळून जाऊन लग्न केलाय. पळून जाऊन लग्न केलाय. तुला नको म्हटलं तर एखादी होती तर तू आणणार होतास. तसं असतं तर मग तुला सांगितलं असतं वय पोरी बघा म्हणून. आमच्या मनाचा कोण विचार करते वय? काय तुम्ही म्हणता सा ती पुरगी करून घेऊ. तात्या आता एवढ्या पुरी दाखवल्यात, पुरीशने पसंत पडतंय ते ह्याला पडत नाही, आणि ह्याला जे पसंत पडतंय त्यात त्याच नाही. मी काय करा सांगू या मध्ये तर. बरं ती परवाची काय म्हणाल्यात? आता तयार आहे ती यायला. ती मग ह्याचं काय? ह्यो काय बोलत नाही काय नाही. ती काय मला पसंत नाही बा. वणच्या वंड आहे, त्याला उंचीत बसत नाही, वयात बसत नाही. अरे तुला सगळ्या चांगल्या बाजू कशा मिळतील? हा जुळवून घ्या नको. जुळवून म्हणजे पसंत नको काय? काय उगाच कसलं बी पसंत करू. अगा तात्या पोरगी शिकलेली आहे. मग घरचं काम सगळं बघू शकते, शेतातलं पण करू शकेल ती मुलगी अशी आहे. अरे सगळ्या बाजू कशा चांगल्या मिळतील? ऍडजस्ट कराय नको. होय राजबा आता आम्ही ऍडजस्ट करायनी. आता आम्ही ऍडजस्ट करायनी.